डोंबिवलीतील सावळा राम क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात पै लायब्ररी डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 62,500 पुस्तके रचत राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मंदिर संपूर्ण उभं करायला 30 दिवस लागले असून मंदिर 50 फूट उंच 80 फूट रुंद 40 फूट लांबी आहे. आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे कलश पूजन करण्यात आलंय. 19 तारखेला या प्रतिकृतीचं काम पूर्ण होणार असून नागरिकांना पाहण्यासाठी खुली होणार आहे. या क्रीडा संकुलाच्या आवारात 19 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान पै लायब्ररीच्या माध्यमातून बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. विज्ञान आणि वैज्ञानिक यावर आधारित हे प्रदर्शनात असून या कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांचं विविध विषयांवर मार्गदर्शन देखील रसिकांना लाभणार आहे. अनेक वर्ष पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डोंबिवलीकर मध्ये असणारे डोंबिवलीतील सर्व प्रायोजक असतील सर्वजण मिळून आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असं एकत्र विद्यमातून पुस्तकांचा आदानप्रदानाचा कार्यक्रम करत असतात. परंतु आपण सर्वांना माहीत आहे की 500 वर्षानंतर पूर्ण देशाला एक आनंद देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. 22 जानेवारीला भव्य असं श्रीरामाचं मंदिर हे अयोध्यामध्ये निर्माण होत आहे आणि त्याचा पूर्णच्या पूर्ण त्या मंदिरामध्ये रामलल्ला या स्वतः त्यामध्ये विराजमान होणार आहेत आणि याचा आनंद संपूर्ण देशामध्ये आहे आणि विशेष करून डोंबिवलीसारख्या शहरामध्ये तर आहेच. त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे पुस्तकांच्या आदानप्रदानाच्या कार्यक्रमामध्ये विविध अशा उपक्रमांच्या माध्यमातून नवनवीन देण्याचं काम दरवेळेला दरवेळी डोंबिवलीने दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून पै फ्रेंड्स लायब्ररी आणि सर्व प्रायोजकांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून भव्य असं श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती पुस्तकांच्या माध्यमातून उभारण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे. 62,000 जास्त पुस्तकं यामध्ये आपण पाहिलं असेल यामध्ये लागली आहेत. याचा आज त्याचा कलश जो आहे तो कलश सर्व डोंबिवलीकरांच्या उपस्थितीमध्ये आज त्याचं कलशाचं ध्वजारोहण ज्याला म्हणतात ते आज झालेलं आहे. 19 तारखेला प्रत्यक्षपणे या पूर्णच्या पूर्ण पुस्तक आदानप्रदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. पुस्तकाचा आदानप्रदानाचा विषय हा पूर्ण देशामध्ये डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा सुरू झाला. त्याचं कारणच असं आहे की प्रत्येक वाचणाऱ्या प्रत्येकाला नवनवीन काही ना काहीतरी मिळालं पाहिजे, वाचनासाठी काही काही उपलब्ध झालं पाहिजे आणि या सर्व गोष्टींमध्ये इथे आल्यानंतर आपल्या लक्षात येते लाखो पुस्तकं ही या ठिकाणी असतात. आपण आपल्याकडचं एक पुस्तक घेऊन यायचं आहे. पुस्तकांची किंमत यामध्ये कितीही असू शकते परंतु आपण आपलं एक पुस्तक दिल्यानंतर आपल्याला त्या पुस्तकाच्या बदल्यामध्ये दुसरं एखादं पुस्तक आपल्याला घेऊन जाता येतं. हे असा एक वेगळा असा हा उपक्रम गेली अनेक वर्ष डोंबिवली शहरामध्ये होतो आहे. या सगळ्यामुळे वाचन संस्कृती जी आहे तिला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचं काम हे या शहरामध्ये केलं जात आहे. विद्यार्थी म्हणजे शालेय विद्यार्थी असतील किंवा इतर अनेक जण की ज्यांना वाचनाची आवड आहे असे प्रत्येकजण या कार्यक्रमाला येत असतात. 1000 संख्येने यामध्ये वाचक येत असतात.